नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सन 1927 त्या काळी महिलांना समाजाकडून शिक्षणासाठी हवी तेवढी अनुकूल परिस्थिती नसतानाही ज्यांनी नाशिक हायस्कूल नाशिक या ठिकाणाहून इयत्ता 10वीची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये प्रथम वर्गामध्ये उत्तीर्ण केली, त्याचबरोबर 1932 कलाशाखेतून प्रवेश घेत मुंबई विद्यापीठामधून तब्बल दुसरा क्रमांक ज्यांनी मिळवत महिलांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला, अशा प्रकारे नुसतं तिथवर न थांबता MA म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करत त्या पुढील काळामध्ये संशोधन करताना जंगलामधून फिरत असताना ज्यांनी आदिवासींच्या गोंड असेल, बैंगा असेल, कोरकू असेल, कमार असेल या भाषा ज्यांनी अवगत केल्या आणि त्याचसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फ्रेंच असेल, जर्मन असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर संस्कृत आणि पाली ज्याच्यावर ज्यांनी प्रभुत्व मिळवलं, स्वातंत्र्य हे नेहमी अबाधित असतं, खंडित झालं तरी ते परतणार असतं, या आपल्या विचारावर ज्यांचा ठाम विश्वास होता, जीवनभर अविवाहित राहून 92 वर्षाचं आयुष्य ज्यांनी व्यतीत केलं, ऋतू म्हणजे फिरता काय, मग त्यांच्या अनेक गाजलेल्या पुस्तकापैकी ऋतुचक्र हे एक गाजलेलं पुस्तक, आपल्या ऋतुचक्र मध्ये ते प्रत्येक ऋतूचा एक वेगवेगळा स्वभाव असतो आणि मग त्या स्वभावाचं वर्णन करत असताना त्या ऋतुचक्र या पुस्तकामध्ये वसंतहृदय चैत्र, चैत्र सखा वैशाख, मेघश्याम आषाढ, पुष्पमंडित भाद्रपद, सोनेरी आश्विन, संध्यारंजित कार्तिक, कालबद्ध पौष, मायावी माघ आणि रूपधर फाल्गुन असं छानपणे प्रत्येक ऋतूचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर अशा सर्व ऋतूंपैकी वसंतहृदय चैत्र यातील वसंत ऋतूची चाहूल ही माणसाच्या मनाला मनोहारी, मनाला आकर्षित करणारी, यामध्ये दुर्गाताईंनी या पाठातील चैत्र महिन्यांच्या निसर्गातील पिंपळ असेल, मधुमालती असेल, नारळ असेल, घाणेरी असेल, कडुनिंब असेल, करंजी असेल, त्याचबरोबर आंबा आणि फणस यांचं केलेलं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष आपण चैत्र महिन्याचा अनुभव घेत आहोत. लेखिका दुर्गाताईंच्या लेखणीतून उतरलेली भाषा जर सांगायची म्हटलं तर सुस्पष्ट प्रामाणिक विचार, छोटी छोटी वाक्य, नादमय लयबद्ध शब्द, अर्थातील सुबोधता, याचसोबत त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे संत रामदास स्वामी यांच्या सुभाषिताप्रमाणे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, चाहणे करून सोडावे सकळ जन, या सुभाषिताशी साधर्म्य ठेवीत ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांची तळमळ होती ते जीवन आणण्याचा ज्यांनी आटोकाट प्रयत्न केला त्या दुर्गाताई भागवत. चला जास्त चर्चा करत न बसण्यापेक्षा आपण काय करूया की त्यांच्याच दुर्गाताईंनी सांगितलेल्या त्या पाठातील काही सुंदर अशा व्हिडिओंचं म्हणजे काही कृती आपण पूर्ण करूया आणि त्या व्हिडिओचं आपण काय करूया छानपैकी इथे पाहून अनुभवच डायरेक्ट घेऊया. धन्यवाद.